किरकोळ कारणावरून पत्नीसोबत झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत होऊन दारूच्या नशेत पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना सोमवारी रात्री 11:30 सुमारास गोदा काठावरील मरीमाता झोपडपट्टीत घडल्याचे मंगळवारी उघडकीस आले. खून प्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित आरोपी पतीला अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी. पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 9/12/2019 रोजी रात्री 10 दरम्यान माहिती मिळाली की एक महिला मयत झालेली आहे. ती हालचाल करत नाही. त्याच्यावरून तिच्या बहिणीची तक्रारीवरनं तिला काहीच जखमा वगैरे दिसत नसल्यामुळं अकस्मात मृत्यू दाखल झाला. नंतर काल 10/12/2019 पोस्टमार्टम झाल्यानंतर त्याच्या मरणाचं कारण आलं की स्ट्रँग्युलेशन आहे, गळा दाबल्यामुळे होऊ शकतो मृत्यू. त्याच्यावरनं मग त्याच्या बहिणीची बहिणीने पण सांगितलं की हे जी मयत आहे महिला हीच कचरा वेचण्याचं काम करायची आणि तिला पण दारूचं व्यसन होतं, तिच्या नवऱ्याला पण दारूचं व्यसन होतं. दोघंच राहत होते. ही त्याची दुसरी पत्नी होती, तिचा पण हा दुसरा नवरा होता. त्यांचे बाकीचे नातेवाईक निलगिरी बागमध्ये राहत आहेत आणि ह्या झोपडपट्टी जवळजवळ ते 20-25 वर्षापर्यंत तिथंच राहतात. कधी रस्त्यावर राहतात, कधी ओपनच घर आहे. पत्रे उभा केलेले आहेत. त्यांच्या शाब्दिक कारणावरून त्यांचं काय झालं आणि त्यांनीच माहिती दिली त्याच्या पत्नीला, हे हालचाल करत नाही नातेवाईकांना. नंतर मरणाचं कारण आलं स्ट्रँग्युलेशनमुळे. त्याच्यावर 302 काल गुन्हा दाखल केला सरकारतर्फे फिर्यादी होऊन. हा आरोपी जो आहे विजू केशव कांबळी ह्याला अटक केलेली आहे कालच. आता पोलीस कस्टडी घेऊन सखोल तपास करून कशामुळं त्यांचा झगडा होतो आता याबाबत तपास चालू आहे आणि तपास फक्त आम्हीच करत आहोत. या बाबतीत मृतदेह संशयास्पद नसल्याने सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. मंगळवारी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. या अहवालात मयत महिलेचा गळा आवळल्याने खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी संशयित तिचा पती विजू यास चौकशीसाठी ताब्यात घेतले व अकस्मात नोंद बदलून खुनाचा गुन्हा दाखल केलाय. नॅन्यूजसाठी प्रतिनिधी इसा कुरेशी, नाशिक.